आप देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज, खबर के अंदर का सच। हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। मोदुरा गांव के सरपंच ने इतिहास बनाया। 5 साल के कार्य, सीमेंट रोड, नाली, स्ट्रीट लाइट, स्वच्छता, शुद्ध जल जैसे अन्य कार्य को 2 साल में पूर्ण किया। इतना ही नहीं, आने वाले समय में अन्य और भागों में भी विकास का कार्य पूरा किया जाएगा। गांव के विकास के कामों को सुनकर बीएस क्राइम इंडिया न्यूज की टीम मोहदुरा पहुंची और गांव का सर्वे किया। गाँव वालों से पूछा गया कि क्या हकीकत में गाँव का विकास हुआ है। गांव वालों का कहना था कि अभी तक जितने भी सरपंच थे इतना विकास नहीं हुआ था, लेकिन हमारे गांव को जब से यह सरपंच मिला है, सरकार से, शासन से, आमदार से, खासदार से निधि लाकर गांव का विकास किया है। इतना ही नहीं, 25-30 साल से परेशान गाँव वासियों की समस्याओं को पल में दूर कर दिया। इस तरह का सरपंच अगर हर गांव को मिले तो गांव का विकास हमारे गांव जैसे होगा। सरपंच की तारीफ किए लोग थक नहीं रहे थे। जब सरपंच से बात करने ग्राम पंचायत मोहदुरा पहुंचे और सरपंच रामेश्वर लिचड़े से बात की, कैसे आपने निधि लाकर गांव का विकास किया, आइए जानते हैं गाँव वासियों ने क्या कहा और सरपंच ने कैसे और कहां से निधि लाई। बीएस क्राइम इंडिया न्यूज की टीम इसी तरह गांव-गांव का सर्वे कर रही है ताकि आज तक गांव का विकास हुआ है या नहीं, कौन से सरपंच ने कितना काम किया, यह खबर आप तक पहुंचा रहे हैं। सीमेंट रोड झाले, पानगड झाला आहे, बोरविल झाली आहे, अन्य पूर्ण गावातले सिमेंट काँक्रीटचे काम सुरू आहे, नालीचे काम झालं आहे, लाईटिंग झाली आहे, लाईटिंगची व्यवस्था झाली आहे, खुर्शीपा रोड तिकडे पहाडीवर पर्यंत लाईट गेली आहे। असे काम म्हणजे आमच्या गावात अजूनपर्यंत झाले नाही। किती वर्षानंतर हे काम झाले? पहिल्याच वर्ष आहे। नाही, आता याच्या अगोदर तुमचे सरपंच होते, त्यांनी काम केले नाही का? हाच सरपंच काम करून राहिले? त्यांच्या कमी कालावधीमध्ये जास्त काम होऊन राहिले, कामं झाली एका वर्षात, भरपूर कामं झाली आहेत। असं वाटतं का 5 वर्षात असे कामं नाही होऊ शकत? आताच पूर्ण झाले कामं, कारण कामं करणं सुरूच आहे। पण सुविधा हर गोष्टीची झालेली आहे। आता एच्या नाल्या बनल्यापासून सर सर्व सुविधा, पाणी पुरवठा, कारण का पाण्याची आम्हाला व्यवस्था नव्हती, बोरिंग झाल्यापासून आम्हाला सगळी व्यवस्था बरोबर झाली। सरपंच झाल्यानंतर विकासाचे कामं झाले असे म्हणून? हो, विकासाचे काम बरोबर केला त्यांनीच, आणि ते छोटे म्हणून सगळं कामं येते आलेले कामं त्यांनीच केला। मी सांगतो, चाले यामुळे आमच्या टोळीचं खूप सुंदर काम केलेलं आहे। कशा प्रकारचं काम केलेलं आहे? नाल्याचं काम केलं आहे, बांधकाम नाल्याचं आणि पाणी पुरवठ्याची ते बोरवेल। याच्या अगोदर कशा प्रकारची तुम्हाला परेशानी होत होती? परेशानी म्हणजे नाल्याची परेशानी होती आणि पाणी व्यवस्थित झालं, लाईनची सर्व हर गोष्टी आम्हाला व्यवस्था बरोबर बिलकुल आम्हाला काही कामाची दिक्कत नाही। लाईट वगैरे नव्हती आमच्या मोहल्ल्यामध्ये, लाईट वगैरे पाण्याची सुविधा बी करून दिला, बोरची बी रोडाचा पाणी नव्हता घेत, त्याची बी सुविधा करून दिला, तिकडे मार्ग दिला बरोबर, कायला मार्ग तिकडे नालीले। त्या वर्षापासून हा प्रश्न होता, प्रश्न कमीत कमी आता वर्षापासून होता, सरपंच होते ते त्यालाही तुम्ही म्हटलं? त्यालाही म्हटलं आणि सर्व ज्याला म्हणू म्हणू ऐकत नाही, काही लक्ष द्यायचे नाही, काहीशी नाही। याच्या अगोदर यांनी कशा प्रकारे तुम्ही का सांगितलं यांना? मग त्यांनी सांगितलं आम्हाला हे अशी अडचण, आमची पोझिशन एवढी दूर तरी झाल्या पाहिजे बाबा, आता तुले तरी जसा आमने सरपंच बनवला गावाचा, आज तुतरी विचार का आमच्या कमीत कमी या टोळीचा तो असल्यामुळे त्यानं विचारा तकलीफ लावून घेऊन आपल्या छातीला माती लावून त्यानं काम केलं नाही तर तुम्हाला सांगतं सरळ मिळतील। नाही तर पूर्व मा येते का नाही पूर्णाचा समजा, आता एवढी वेळ झाली का नाही, तर अजून विचले सरपंच गावात झाले पण एकानाही बी येते लक्ष नाही दिला बरोबर। पहा तुम्हाला सांगतो, लक्ष देऊन छेनेर याचा समजा का आम्हाला पुन्हा ठाण्यात जावं लागलं पागल दिशा म्हणजे समजल्या, या निष्ठ्या कामासाठी मग अशी पोझिशन आमची आली होती वेळ आमच्यावर जे असले ते मी सरळ म्हणजे सांगतो, महापूर हा पण गेला इतिहास समजलं का? 75-76 पासून मी या झोपडपट्टीवर हो, तुम्हाला सांगतो आता त्याच्यापासून तशी तशी होती बिलकुल, काही येते काहीच नाही, सुधारणा नव्हती, काही सुधारणाच नाही आमची तुम्हाला सांगतो। नवीन सरपंच झाले तेव्हा सुधार झाली। हो।
का म्हणाल तुम्ही सरपंचला आता काम केलंय त्याच्यावर? काम केल्याच्यानंतर आमचं चांगलं सरपंच आहे ना आमची त्याच्यावरच आहे ना बोलून कोणती चांगला काम केल्यापासून हर गोष्ट आम्ही चांगलं आहे म्हणून सरपंच झाले. चांगला जसा तुम्ही जसे आल्या तुम्ही जसे आता पाहुणे तुम्ही नेल्या तर तुम्हाला आम्ही कसं म्हणून कसं चालू आमचे आले इंजिनियर साहेब यांनी चांगला काम केला बरोबर आम्हाला सांगतात आमची हाऊस आहे का पुन्हा नदी काय आमची हाऊस कशी आहे ते काउंट काही आम्ही कामच चांगलं हर गोष्टीत केलं ना आमच्यासाठी तो धावला विचारा रस्ते गेला नाली आणि रोड त्याच्या दुरुस्तीकरण आणि एक पानघाट रस्ता गेला शमशानभूमीच्या एक केला आणि नालीच्या गावातल्या नालीच्या रोड गावातल्या नाल्या आणखी गावातल्या नाल्या साफ करणे लाईट बल लावणे कोठीचे ते पोल नाल्याला तिथे पोल लावणे लाईटिंग एक नंबर आणली लाईटाची सुविधा न हात हँडपंप नाही का ते बी बनवलं पहिलेच राजांचं बोंदे आहे मूळ रवाची आहे त्या गावाचं काम स्वरूपने सुविधा चांगला चालू आहे आमच्या गावचे सरपंच चांगले आहेत जे काम सुरुवात आहे ते चांगल्या प्रमाणे चालू आहेत बांधकाम केलं आहे लाईटचे बांधकाम केलं खटकला रोड नाली पूर्ण झालेली आहे तुमच्या गावाची हो नाली झालेली आहे आता पाण्याची काही अडचण येत नाही पाण्याची अडचण वगैरे नाही रोड खूप तिकडचा नाला वगैरे झालेला आहे पूर्ण ओके अच्छा रोड बनलेले आहे पूर्ण सिमेंटचे पूर्ण बनलेले आणखी बनून राहिलेले आहेत काही काम चालू आहे लाईटची सुविधा कशी आहे लाईटची सुविधा व्यवस्थित आहे आमच्या इकडे कमलापूरकडे का सांगाल तुमच्या गावाचा विकास झाला का नाही नवीन सरपंच निघाले आमच्या नवीन सरपंचाने आमच्या गावाचा विकास करून राहिले ना चालू आहे अजून कशा प्रकारचा झालेला आहे सरपंच सर्व चांगल्या प्रकारचे करून राहिले रोड नाले लाईट पोल सगळे झालेला आहे आता अजून करणं सुरूच आहे त्याचा तुम्ही काय म्हणता सरपंच हा विकास केलेला आहे विकास म्हणजे आता रस्त्याचे बांधकाम भरपूर झाले आहेत सिमेंट रोड मराठीचा रोड आहे पी एस सी रोड आहे विकास तर आता कसं योजनेच्या मार्फत आता विकास सुरूच आहे म्हणजे जुन्यापेक्षा नवीन सरपंचांनी विकास म्हणजे जास्त केला आहे रोड झाला आहे शहाब रोडपर्यंत मशानघाट रोड झाला आहे आणि बोरवेल झाले आहेत तिथे देवळागा तो एक रोड झाला आहे नाल्याकरता आणि संडास झाले आहे ते बोरवेल झाले आपल्या बालवाडीमध्ये आरोग्य प्लॅन तयार झाला आहे रामेश्वर तातोबा लिचडे सरपंच ग्रामपंचायत मोहदुरा माझ्या सरपंच पदाच्या कारकिर्दीला सध्या 2.5 वर्ष होत आहेत या 2.5 वर्षामध्ये खनिजमधून आम्ही 8 लाख रुपये आणले आणि तो पण एक रस्ता झाला 25-15 मधून 14 लाख आणले पुन्हा 25-15 मधून 9 लाख आणले पुन्हा जनसुविधेमधून 14 लाख आणले आणि आता पुन्हा अजून 25-15 मधून 31 लाख रुपये आणले आहेत 31 लाख रुपयाच्या संपूर्ण गावातल्या गल्ल्या सिमेंटीकरण त्यांचा काम सुरू करणे आहे पुन्हा तांडावस्तीमधून 10 लाख आणले तो काम परिपूर्ण झाला आहे मुख्यमंत्री सडक योजनेमधून रामटेक खुर्सीपारवरून जो आमच्या गावला भंडाऱ्यावरून खुर्सीपारवरून 2 किलोमीटर यावं लागतं 1,44,83,000 मुख्यमंत्री सडक योजनेमधून मंजूर झाले ब्रिज आणि रस्ता त्याच्या भूमिपूजन झाल्यावर त्या रस्त्याने पुलाच्या कामाला सुरू होईल 20 वर्षापासून पाणी पुरवठा योजना स्मशानघाटवर होती तिला बाद करून पहाडीच्या बाजूला 59,85,000 पाणी पुरवठा योजनासुद्धा राष्ट्रीय पेयजल योजनेमधून मंजूर करून आणली त्यांच्या पुन्हा आता कामाला सुरुवात होईल ग्रामवासियांना शुद्ध पाण्याचा आरो 4 लाख रुपयाच्या आरोचा काम सुरू आहे तो पण आपण आणलेला आहे 71 पोल मंजूर करून आणला 2 किलोमीटर खुर्सीपारपासून 32 पोल आणि लाईट लावून येणाऱ्या जाणाऱ्यांना रात्री बेरात्री आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पेशंटलासुद्धा भंडाऱ्याला जाण्यासाठी आपण खूप गावामध्ये एलईडी लाईट लावला त्याच्यानंतर MRGSमधून आपण 7 लाखाची नाली आणला एवढ्यामध्ये आपले 69,000 कामं आपण आणला आणि ते कामं झाले आणि 31 लाखाचे कामं आपल्याला आता सुरू करायचे आहेत आणि
सिंचन धडक योजनेचे साईट ओपन झाला होता, त्याच्यामध्ये आपण 60 जणांची ऑनलाईन करून 60 कष्टकऱ्यांना आपण निधी मिळवून दिला, त्यांचा सर्वेसुद्धा इंजिनिअर लोक सुरू आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपण MECBला प्रस्ताव टाकला, 50 पोल पुन्हा आपले मंजूर झाले आहेत या गावाच्या विकासासाठी. पुन्हा अजून आपण जेवढे काही प्रयत्न आहेत तेवढे प्रयत्न आपले सुरू आहेत. आणि आमच्या गावचा जो मेन रस्ता होता टवेपार ते हवामान केंद्र ते कुर्सीपार 19-20 इस्टिमेट TS बनवून शासनाकडे मुख्यमंत्री सडक योजनेसाठी मंजुरीला गेलेला आहे. त्याच्यानंतर नरेश रामटेके प्राणंद भोंदे यांच्या घरापासून शिवमंदिर पहाडी मातामाईपर्यंत 19-20 इस्टिमेट TS बनवून तो सुद्धा शासनाकडे मंजुरीसाठी गेलेला आहे. आपण गावाच्या विकासासाठी दोन्ही अंगणवाडीमध्ये लाईट फिटिंग, शुद्ध पाण्याचा RO बोर मारून त्याच्या घरटॅक्स त्याच्या आपण इलेक्ट्रिक बिल सामान्य भंडामधून 10% भरत आहोत. पुन्हा आजच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पुन्हा आले होते की जिल्हा परिषद शाळेमधील लाईन कापलेली आहे. आज आमची मासिक सभा होती, मासिक मीटिंग असताना आम्ही त्यांना सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमधून आम्ही मंजुरी घेऊन पुन्हा त्यांच्या बिल आम्ही भरू असं आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे. का चारही वर्षाच्या चारही ज्या ग्रामसभा आहेत, जेवढ्या काही ग्रामसभा आहेत 2.5 वर्षामधल्या, त्या एकही तहकूब झालेली नाही, कोरम पूर्ण आहेत. दोन्ही वर्षाच्या 100% गावाचा वसूल झालेला आहे. आणि मी सरपंच झाल्यापासून या गावला आमदार खासदार यांच्याकडून खनिज झाला, मूलभूत सुविधा, जनसुविधा, जेवढे काही शासनाच्या योजना आहेत त्या परिपूर्ण योजना आपण आपल्या गावासाठी राबवतो. आणि जेवढी काही निधी आपल्याला आणता येईल त्याच्यासाठी आपले कसोटीने प्रयत्न सुरू आहेत.